सकाळची घाई गरबड असो मुलांचा नाश्ता असो टिफिन असो किंवा सायंकाळचा स्वयंपाक असो ही धिरडी आपण केव्हाही बनवू शकतो तेही अगदी न चुकता खूपच झटपट खमंग आणि पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची आज धिरडी बनवणार आहे तीही न चुकता आता धिरडी ही सगळ्यांनाच आवडते पण धिरडी बनवताना जर ती ताव्याला चिटकली आणि सतत तुटत जर राहिल्या तर आपल्याला धिरडी बनवायचा खूप कंटाळा येतो पण आज आपण न चुकता ही धिरडी खूप झटपट अशी बनवणार आहोत एक छोट्याशा टिपसह आता सर्वात प्रथम एका पाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यायचा ही महत्त्वाची टिप्स आहे त्यामध्ये दीड चमचा रवा एक आलू खिसून घालायचा आहे आता रवा जाड बारीक कोणचाही घेऊ शकता कांदा हाताने कुचकरून घालायचा म्हणजे कांदा छान असा सुट्टा होतो मोकळा होतो एक बारीक चिरलेलं टमाटर बारीक चिरलेली कोथिंबिरी थोडंसं जिरं चिली फ्लेक्स हळदी पावडर धना जिरा पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे टाकून छान असं मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करत आपण हे भिजून घ्यायचं आहे तर बॅटर आपण छान पातळसर असं हे भिजवायचं आहे आता भिजवताना एकदाच पाणी नाही टाकायचं तर थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठीसुद्धा होणार नाही ता तर हे पहा अशा पद्धतीने हे पीठ हे भिजवायचं आहे खूपच झटपट असं हे बनवून होते आणि मुलांच्या टिफिनमध्ये दिले मुला थोड़, तर मुलंसुद्धा आवडीने खातील ते पहा अशा पद्धतीने बॅटर हे भिजवायचं आणि थोडंसं थोड्या वेळानंतर बॅटर जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर एखादं पळी पाणी हे वाढूही शकता ते या ठिकाणी बॅटर हे तयार आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यावर कांद्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आता पळीने अशा पद्धतीने थोडं थोडं करत बॅटर हे टाकून घ्यायचं आहे तर मस्त अशी जाळी उठलेली आहे आता जेवढं बॅटर हे पातळ असेल तेवढी जाळीही मस्त उठेल तो वरची सरफेस सर्व सुकल्यानंतर आपण हे उलथून घ्यायचं तर पाहू शकता बिलकुल तव्याला चिटकत नाही आणि जास्त तेलाचीसुद्धा आवश्यकता नाही आता उलट पुलट करून आपण दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचं आहे आता जेव्हा हे गरम गरम लगेच तुम्ही खायला देसाल तेव्हा छान हे कुरकुरीत असेल आणि थोडं थंड झाल्यानंतर हे हलकंसं सॉफ्टसुद्धा होईल तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस ताव्याला तेल लावायचं आणि बॅटर फिरून आपण पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने बॅटर हे टाकून घ्यायचं आहे आता यामधली सगळ्यात महत्त्वाची टिप्स हीच आहे की पीठ घेताना ते सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे तेव्हाच धिरडी ही बिलकुल ताव्याला चिटकणारही नाही आणि तुटणारही नाही तो पाहू शकता खूपच मस्त झटपट अशी धिरडी बनून ही तयार होत आहे आणि एक सुद्धा धिरडी ही तुटलेलीही नाही आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व या ठिकाणी बनवून घेणार आहे थोडं थोडं तेल लावून कधी सायंकाळच्या वेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येत असेल भाजीपोळी बनवायची ते मस्त गरमागरम झटपट गव्हाच्या पिठाची धिरडी बनूनही तयार होणार आहेत आणि एवढूशा वाटीभर पिठापासून खूप सारी ही धिरडी बनणार आहेत उलट पुलट करून दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता दह्यासोबत सॉससोबत ही धिरडी आपण खाण्यासाठी देऊ शकतो आणि नुसतीसुद्धा खाल्ली तरी खूप मस्त लागणार आहे कशाचीही आवश्यकता नाही तर या ठिकाणी पाहू शकता आता थोडेसे थंडे झालेले आहेत तर हलकसे हे नरमी झालेले आहेत तर या ठिकाणी झटपट अशी धीरडी ही करून झालेली आहे आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद